नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही आज जामनगरच्या थोडंसं पुढे आपण स्टे केलेला श्रीजी हॉटेल आहे, एक नंबर हॉटेल आहे। आणि जागा बघा त्याची, मस्त ग्राउंड वगैरे आहे, तिकडे पाळणे आहेत, बसले आहेत सर्वजण। आणि आज आपण जाणार आहेत राणीची वाव। पूर्ण आहे 6:30 तास, भरपूर आपल्याला लांब जायचं आहे आज। आणि तिकडून त्याच्या पुढे थोडंसं जाणार आहेत अंबाजीमध्ये, काय असेल ते आपण बघूया। चला जाऊया, आपली गाडी रेडी झाली आहे, मामा आहे, बाकीचे इकडे बसलेत, लवकर निघूया। चला भेटूया पुढे। चला आपली गाडी कुठे चालली, कुठे चालली गाडी, कुठे चालली? गाईज आपण इकडे थोड्या वेळासाठी गाडी थांबवले फ्रेश वगैरे व्हायला, अजून इकडून 3 तास आहेत आपल्याला। गाईज खाऊ घेतला आपल्याला बसमध्ये खायला। गाईज परत आपली गाडी थांबले कलंगूर दिसलं रस्त्यामध्ये, कलंगूर खजूर। तोरून बघू। एक आखी नांगर आखी फांदे खजूर घेतला, खजूर खायला। खजूरच खजूर राहिलेला। खजूर काय लागला, खजूर आपण आता जेवायला ब्रेक घेतलाय, गाडी थांबवलंय। इकडे शंकराचं मंदिर आहे, ओम नमः शिवाय। चटका चटका चला चला जेवण वाढा, जेवण वाढा लवकर लवकर। आराम करतोय थोडा, पाच
तर गाईस जेवायला बसले सर्वजण. जेवायला जेवायला या. तर गाईस आपण आलो आता इकडे मध्येच आपल्याला एक मंदिर भेटलं 108 परश्वनाथ शंकेश्वर मध्ये आलात आपण. बघा आपल्याला एक मंदिर दिसलं, आपण आलो डायरेक्ट. एक नंबर मंदिर आहे बघा, इकडे मूर्ती बनले. घोड्यावर घोड्यावर बसलात, घोड्यावर. मंदिर बघा, पूर्ण चारी बाजूनी सर्व बांधलेलं आहे आणि मच्छामध्ये हे मंदिर आहे. सर्व मंदिर आहे ते. सगळ्यामध्ये देव आहेत. अख्खा पूर्ण चारी साइडला अशी मंदिर बनलेत. नंबर लिहिला तो नंबर 50, 51, 52. एक नंबर वाटते. एटी वन एटी टू टोटल किती आहेत बघायला पाहिजेत. पुढे जाऊया शेवटच्या ह्याच्यापर्यंत. पूर्ण चारे साईडने देऊळ बांधलं आणि मध्ये ते मंदिर आहे. एकशे आठ 108 या मंदिराचं नावच आहे. 108 परश्वनाथ टेम्पल शंकेश्वरमध्ये पडते. सही परश्वनाथ टेम्पल पिल्लरवरती बघा पूर्ण कोरीकाम. मूर्ती बनवलं, डिझाईन पण भारी आहे बघा. आणि हे जे बघा एंट्रीमध्ये का वाटते जबरदस्त. आले आले राणी की वाव.
आणखी वाव राईट साईडलाच पार्किंग आहे. तर गाईज आपण आता आलोय पाटण या ठिकाणी राणी की वाव बघायला. हे बघा तिरंगा इकडे आणि मागच्या साईडला आहे. तिकीट काढून घेऊया आणि आतमध्ये एंट्री करूया. चला तर गाईज आतमध्ये आपण एंट्री करतोय. तिकीट काढल्यात. तर गाईज आपण आतमध्ये एंट्री केले. चला राणी की वाव. तर गाईज आपण आलो आता तिकडे. हे बघा जाऊन बघूया. हे बघा हे 100 तो नोटवर आहे ना राणी की वाव. हे बघा हे राणी की वाव. तर गाईज आपण चाललो आता खाली उतरतो. बघूया आतमध्ये काय काय आहे, कसं कसं डिझाईन आहे. हे बघा एक नंबर. इकडे वरते आतमध्ये जाण्यास मने आहे. खाली जाऊन बघूया काय आहे. इकडे पण आतमध्ये जाण्यास मन आहे. जरी जबरदस्त हजार वर्ष झाली ना. बावडे बावडे वीर समोर वरून बघूया ना. पूर्ण गॅप आहे. हे बघा जबरदस्त 27 फूट खोल आहे. 20 फूट साईडला आहे लांब असं. आता आपण चाललोय वरच्या साईडून खालच्या साईडचा व्ह्यू बघायला. कुए के रेलिंग उपर चढणं मना आहे. बघा जागा बघा. गार्डन खूप मस्त गार्डन आहे. चला गाईज आता आपण इकडून निघतो. आता डायरेक्ट आपण जाणार अंबाजीला. मम्मी अंबाजीला जाणार ना आता. चला चना चना सोडा मांगता मेरे को भी मीठा सोडा मीठा सोडा मीठा सोडा. एक
इथे एक गुतली पण आहे. इथे आता कब्बेही पण करलाय. कितना प्रेशर है? 125. 125. इसको आने मर दी. मसाला चाहिए पूछ लो. इतना को डंडा पहले जग क्यों लगे थे? बोलो. चलो ले लो ये. एक ही. ये कितना ना पास हो सकता है ना पास हो सकता है. गिज़ा गिज़ा चार ग्लास ना. पांच के ना. अपना आपका नहीं बोलता. सोडा तो गाइस अपन रानी सेवा मधून आले. अपन इकडे अंबाजीला जात होतो पण अंबाजीला पोहोचलो नाही. अर्ध्यामध्येच आपण थांबलो. अर्ध्यामध्ये स्टे घेतलाय. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बिग थँक्यू फॉर बिंग हिअर. बहुत बहुत धन्यवाद.